महाराष्ट्राचा आणि बंगालचा चित्ररथ नाकारणं म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या मातीचे अस्मितेचा अपमान आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्या विचारांचा रथ गेले 70 वर्ष दर प्रजासत्ताक दिनी तिथे पाठवतो. अनेक वेळा आपले चित्ररथ जिंकलेले आहेत. कधी तुकाराम महाराजांचा पाठवला आहे, कधी शिवाजी महाराजांचा पाठवला आहे, कधी महात्मा फुलेंचा पाठवला आहे. विविधतेचं दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून भारताची ओळख होत असते. भारत हे संघराज्य आहे, फेडरल स्ट्रक्चर ज्याला आता आपण म्हणतो. ह्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का लावण्याचं काम मोदी आणि शाहसाहेबांनी केलं आहे. इतक्या कोत्या इतक्या छोट्या मानसिकतेची माणसे या देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसली आहेत हे या देशाचं आता दुर्दैव आहे. तुमच्या विरोधातल्या मानसिकतेचे तुमच्या विरोधातल्या विचारधारेची माणसं जर सत्तेवर आली तर त्यांचा रथही घ्यायचा नाही हा बालिशपण आहे. म्हणजे एखाद्या गावामध्ये क्रिकेटचा खेळ चालू असताना श्रीमंतांच्या घरातला पोरगा बॉल आणि बॅट घेऊन येतो, लवकर आउट झाल्यावरती बॅट बॉल घरी येऊन जातो, खेळ संपला, तसं झालंय. पण हा महाराष्ट्राचा तुम्ही अपमान केलाय. सर्वाधिक समाज सुधारक सर्वाधिक स्वातंत्र्य सेनानी देणारे दोन राज्य आहेत, एक बेंगॉल आणि एक महाराष्ट्र. ह्या दोघांचं धनिष्ठ नातं आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामध्ये सर्वाधिक रक्त जर कोणाचं व्हायला असेल तर ते या दोन राज्यांमधनं व्हायलंय. तेव्हा अशा या मातीचा अपमान करू नका. या अपमानाचा बदला महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस